माझा हॉटेल मॅनेजमेंट झाले आणि एमबीए केले एचआरमध्ये. जॉबला होते, बँकॉकला होते, इंडियात लॉकडाऊन लागला त्याच्या आधी तिकडं लागला, इकडं आले. इथं येऊन युएस जायला अप्लाय केला, सगळं झालं जायचं. 22 मार्चला पहिला लॉकडाऊन लागला. 19 एप्रिलला पप्पांना हार्ट अटॅक आला. ह्या जागेवर माझे पप्पा भाजलेला मका विकायचे. पहिला लॉकडाऊन उघडला, चालू केलं मी आणि माझ्या बारक्या भावाने दुकान कणसाचं. बघितलं तर काहीच बिझनेस नव्हता. त्याच्यामुळं मग मी दुसरं चालू केलं, म्हटलं काहीतरी वेगळं महाबळेश्वरला जे नसेल ते आपण चालू करू. मग सर्वात आधी महाबळेश्वरला आपण स्पायरल पटॅटोचं दुकान चालू केलं. माझं नाव अक्षय मेवालाल चौरस आहे. आपला जो बिझनेस आहे तो महाबळेश्वर स्पायरल पटॅटो म्हणून आपण सेल करतो. यासाठी आपल्याला लागतो तो इंदोरी बटाटा. आगरी बटाटा आपण यूज केला तर त्यामध्ये पाणी असतं. जेव्हा स्पायरल बनवतो आपण, त्याचे कटिंग केल्यावर तेलात सोडला की तो नरम पडतो आणि काळपट काळपट दिसायला लागतो. पण इंदोरी बटाटा जो आहे तो एकदम प्रॉपर कटिंग होऊन त्याचे स्लाईस पण व्यवस्थित दिसतात आणि क्रंची होतो तो खायला पण. कच्चा वगैरे असा लागतच नाही, एकदम कडक कडक लागतो. ते महाबळेश्वरच्या क्राऊडवरती आहे. ते म्हणजे निश्चित मी सांगू नाही शकत की किती जातील किती नाही जातील असं. आमच्या भाजी मार्केटमध्ये लोक आणून देतात. हां, महाबळेश्वरमध्येच उपलब्ध होतं. नाही नाही, आपण म्हणजे महाबळेश्वराचे स्थायिक आहे तर आम्हाला अवेलेबल होऊन जातो महाबळेश्वरला. तर आत्ता 30 रुपये म्हणजे डिपेंड कसं बटाटा भेटतो त्याच्यावरती. त्यांना जर मार्केटला महाग भेटला की ते आम्हाला महाग देतात असं आहे. वैशिष्ट्य म्हणजे नंबर वनला स्पायरल पटॅटो माझाच आहे. म्हणजे जेवढी मला माहिती आहे, माझे रेग्युलर कस्टमर एकदा खाऊन गेले, नेक्स्ट टाइम 6 महिन्यांनी जरी महाबळेश्वरला आले तर आपल्या दुकानात खायला येतात ते लोक. माझ्याकडे 25 फ्लेवर आहेत. 25 फ्लेवरचे स्पायरल पटॅटो आपण बनवतो. पेरी पेरी विथ चीज आणि महाबळेश्वर स्पेशल म्हणून आहे माझ्याकडं. सगळे सॉसेस पासून माझेच आहेत. म्हणजे मी मिंट सॉस जरी बनवला ना, फक्त त्याच्यात मी पुदिन्याचे पाने घेऊन त्याचं वाटर लावून ते सॉस बनवते. झाले मला आता हे 3rd वर्ष रनिंग आहे. हां, माझं हॉटेल मॅनेजमेंट झाले आणि एमबीए केले एचआरमधनं. जॉबला होते, बँकॉकला होते, इंडियात लॉकडाऊन लागला त्याच्या आधी तिकडं लागला, इकडं आले. इथं येऊन युएस जायला अप्लाय केला, सगळं झालं जायचं. 22 मार्चला पहिला लॉकडाऊन लागला. 19 एप्रिलला पप्पांना हार्ट अटॅक आला. ह्या जागेवर माझे पप्पा भाजलेला मका विकायचे. पहिला लॉकडाऊन उघडला, चालू केलं मी आणि माझ्या बारक्या भावाने दुकान कणसाचं. बघितलं तर काहीच बिझनेस नव्हता. त्याच्यामुळं मग मी दुसरं चालू केलं, म्हटलं काहीतरी वेगळं महाबळेश्वरला जे नसेल ते आपण चालू करू. मग सर्वात आधी महाबळेश्वरला आपण स्पायरल पटॅटोचं दुकान चालू केलं. ॲक्च्युली माझं स्प्रिंग पटॅटो या दुकानाचं नाव होतं, पण त्याच्यानंतर लोकांनी चालू केलं, सगळ्यांनी स्प्रिंग पटॅटो नाव दिलं. त्यामुळं माझा 40% क्राऊड आहे तो ऑनलाईन येतो. मग त्याच्यामुळं मी आता स्पायरल पटॅटो हे नाव रजिस्टर केले आणि आता आपण हा बिझनेस एकदम उत्तम पद्धतीने करतो आहे. त्याचे स्पायसेस पण आपले कॅनडापर्यंत जात आहेत. ते लोकांना एकदम आवडतच आहे. मसाला आपण 250 रुपये पावशेरनी विकतो. हा मसाला तुम्ही म्हणजे साधी भजी पापड जरी तळली त्याच्यावरनं स्प्रिंकल करून खाल्ला तरी लोक लाईक करतील, एवढं आवडतं. म्हणजे काही काही पोरं तर सुकं पण खातात लहान पोरांना, एवढं आवडतं. मॅगी वगैरेमध्ये टाकून पण. माझं नाव अक्षय मेवालाल चौरस आहे आणि माझा पत्ता आहे डॉक्टर चोपन सामने रोड, महाबळेश्वर, जिल्हा सातारा. थँक्यू.